हे, गुड मॉर्निंग भावांनो आणि बहिणींनो. कशात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. आणि सकाळ झालेली आपली, वाजलेली आहेत 10. तर चला, मी नाश्ता करतो, चहा पिऊन घेतो आणि मग मला जायचं मम्मीसोबत. कल्याणला थोडं काम आहे आणि मग कल्याणवरनं आल्यावर तुम्हाला मी भेटेल. तर चला. लवकर बघ, माझा फोन स्विच ऑफ होईल. आता 1% चार्जिंग आहे. दीदीने आवरी शॉपिंग केलेली एकटीने. जीजूनी पण घेतलाय. मी कपडे टाकलेले शिवायला आणि आता आलेले दुकानाने यांचे उल्हासनगरला. पाणीपुरी खात जीजू? काय खाता तुम्ही? पाणीपुरी थंडीवाली. चला, आलेलो आहे मी उल्हासनगर वरून. आणि उल्हासनगर वरून आले रेडी झालोय, कारण की चालू आहे पिंकी ताईच्या लग्नाला. काल गेलो होतो हळदीला आणि आज आहे लगीन. तर हे बघा, आणि दीदीने पापऱ्या काढल्यात. तुम्हाला बोललो होतो ना पापऱ्या काढते दीदी. आणि बघा नावाचे कसं, शिवानी आणि देवेंद्र. आणि शिवानी नावाची फक्त पापरी काढली आहे आणि देवेंद्र. आमच्या इकडे अशा, म्हणजे तुम्हाला माहितच असेल आपल्या आगरी समाजात काढतातच. परंपरा आहे ती आपली, प्रथा चालू आहे ती वर्षानुवर्षाची. तर चला आपण निघूया आणि जाऊया तर लग्नाला. डायरेक्ट गावातच आहे सेंट टेरेसा शालेच्या इथे. तर चला, तुम्हाला भेटतो मी लग्नाला. तर चला, आलेलो आहे मी आता मांडवात. आणि तर आम्ही दोघं आलोय गाईस. आणि आम्ही दोघं एकच ब्लॉग काढणार आहे, कारण की एक फोनवर काम चालू आहे, दुसरा अर्जंट. आणि खूप लेट झालंय ऑलरेडी. तू पण आता झालास ना? नाही, आताच ना झाला, पाऊण तास झाला. पाऊण तास नाही झाला प्रभात, तुम्ही मला कॉल करून. तुला कॉल मी कवाच केले. हा, हॅलो. तास नाही झाला. तर मी असाही लेट झालोय, तुम्हाला माहिती आहे मी उल्हासनगरला गेलो होतो. तर आता आलोय तर काही इश्यू नाही ना, येण्याला महत्व आहे. आता भेटूया थोड्या वेळात आपण पिंकी ताईला. फोटोशूट चालले. अरे मंडली गायब आहे सर्व, कारण की खपल्यावर आल्या लगीन. आणि मंडली गायब आहेत आणि चिंटी मिंटी आहेत, त्यांना खूप इच्छा आहे. दाखव तुम्हाला मी कोण 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 सगळ्यांनी ओळख करून देतो तुम्हाला मी प्रॉपर. त्यांनाच मजा येते ना ब्लॉगमध्ये यायला. थांब ना, त्याची हे करू शूट आपण. वरच स्टेज वर जातो. नाही प्रभात माझ्या बरोबर जेवायला बसलेला तरी परत आले, परत ताट घेत काही लास्ट तुला प्रभात क आई शपथ. तुझा फोन दे ना प्रभात 2 मिनिटं. जायला जेवला ना थांब या बघ, परत जेवायला बसल्या. अरे प्रभात जेवला का ना? करा करा सांग. जेवला. हे कोणी खाले हे प्रभात? ना परत आणायला गेले ना, सांगते जेवलोच ना रे भाऊ. स्कूल हात बीत असं धवल्या ना त्यांनी, एकदम डेंजर. हा आता दाखर झाले प्रभात, 2 वेळा बसले त्याचा प्रूफ. टेस्ट करून बघतोय गाईज मी आता जेवण कसं झालं. गाईज टेस्ट करून बघतो. हे बघा, हे माझ्यासोबत बसलेला तो टेस्ट करत होतो. तो टेस्ट होता ना प्रभात? आणि मी जी व्हिडिओ टाकली ती एक. आणि आता बसले जेवायला परत. तो जेवलास का? म्हणजे या तर टेस्ट करतस, पहिला जेवलास का? व्हिडिओ का तू? नाव काय तुला? अनुष्का. नाव पण भारी आहे. ही भारी दिसत आज. कोणी चुकून पण हिला काही वाईट बोलू नका, डेंजर फोर. लगेच मारामारी व्हायचं. मी पण म्हणजे शिवा नका म्हणून बोललो का, भारी दिसत. पण ठीक आहे, भारी दिसत ते दिसते. आमची दीदी आवडे शांत. तू कशी का मस्ती कर बघा. तर अर्धा टाकून पाला तर आवरा वाना टाकले. नाही पण इव कवरी लागत पोराकडची करवली. ही पोराकडची का? नाही, पोरींच्या इकडूनच्या गे. अरे भाई नमस्कार भाई. हाय, जेवली का? हो.
इथं इथं दीदी कंप्लेंट करायला बसले आमची. नितिकेश नितिकेश असं नाही बोलत. नितिकेश बघ, नितिकेश व्ह्यूअर्स बोलल्या ना आता. उद्या वर्ष नुसता आज तू जेवलो तुम्ही? जेवलं का? नाही जेवलीस ना? आवडत ना जेवली? जेवली रे थोडीशी. मावशीला सांगता उद्या मी पेंटिंग पर्यंत छाप घालून ठेव. दीदी येव येव पण आहे, येव दादा पण आहे. अरे काय बोलतो बघ, काय बोलतो बघ तुला. अरे अरे ये ना इकड. माझी भाजी आता डान्स करायचा. मी काय थांबलेली पब्लिक पण पहिले लागे जरा नीटण्याचा म्हणजे झाला. नाही नमू दुसरीकडे बसले. तू पण लढली का? हिला नेला अण्णाला माग होल ना. नको था मा राज पिसला माझ्या अशी पुरी पागल होती. यांचं माग लागलो लग्नात ना. आणि लग्नात नानी भेटली होती. नानीने आपल्याला चांगली शीख दिली की तू ब्लॉग बनवताना हास, थोडा हास, हसून ब्लॉग बनव. आणि आता नेहमी हसूनच ब्लॉग बनवणार नानी बोलली तर. आणि काय चांगली शिकवण दिले आणि चांगले मला असं बरं वाटतं. पण कोण मला सांगतो ना की कधी हसून ब्लॉग बनव असं बोल, बोलताना हे चेंजेस कर ते चेंजेस कर, तर ते चांगलं वाटतं. कारण की मग असं समजून येतं ना की आपले ब्लॉग ते बघता येते. तर चला मग आता नानीला मी एवढंच बोलेल, थँक्स मला सांगितल्याबद्दल. चांगलं वाटलं सांगितलं नानीने. आणि मग आता पुढे आमच्या आयुष्यात खूप दुःख आहेत म्हणून आम्ही हसत नाही. नानी मला बोलत तुझं तो बरा का, पण तुला टेन्शन आलेलं असतं. आता मला टेन्शन कसलं येईल, पण ठीक आहे मला दुःख तीच बात वेगळी आहे. तर थँक्स नानी, मस्ती करतोय पण ठीक आहे. तुम्ही खूप चांगलं सांगितलं मला, छान वाटलं. तर चला आता आपण निघूया घरी. डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो. तर चला आलेलो आहे मी घरी. आणि लग्न वगैरे अटेंड करून झालेलं आहे ताईचं.
खूप छान वाटलं. आणि खास करून नानीने मला एक शिकवण दिली, तुम्ही बघितलं असेल नानीने सांगितलं कधी पण हसत जा. आता हसायला नाही आलं तरी हसूनच व्हिडिओ बनवणार किती काय झालं तरी. आणि मला चांगलं वाटतं असं कोण मला सांगतो. आणि थँक्स नानी, तुम्ही व्हिडिओ बघतात मला चांगलं वाटलं, असं सपोर्ट करा. आपले गाववाले लोक मला असे सपोर्ट करतायत ना, खूप छान वाटतं. आणि नानी तेही बोलली की तू अजून चांगले चांगले व्हिडिओ बनव, छान बनवतोस, फक्त हसत जा. तर मी आता हसणार. तर चला आज पुरता एवढंच. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगला. आताच्या पुरता बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव्ह यू.